शिवसेनेचा शिवडा आणि काँग्रेसच्या कांदे पोह्यानंतर आता भाजपनं नमो टी स्टॉल काढण्याची कल्पना मांडली आहे. भाजप गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंधारेंनी हा प्रस्ताव मांडला आहे. बेरोजगारांना चालवण्यासाठी हे स्टॉल्स देण्याची संकल्पना आहे. नमो टी स्टॉल सोबत नमो फूड स्टॉल देखील उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास गटनेत्यांच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत, अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, आपण नमो टी स्टॉल आता भाजप सुरू करणार असल्याचं समजतंय. एकूणच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या घटना किंवा उलाढाली सुरू आहेत असं बोललं जात आहे, काय सांगाल? नक्कीच मधुरा, 2017 निवडणूक ही मुंबईसाठी बरोबरच मुंबईतल्या राजकीय पक्ष शिवसेना, भाजप असू दे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासाठी महत्त्वाची आहे. ज्या पद्धतीनं शिवसेनेनं शिव वडापाव लाँच केला होता, ज्या पद्धतीनं काँग्रेसनं कांदे पोहे लाँच केले होते, त्याच पद्धतीनं आता भाजपनं नमो टी स्टॉल काढलेला आहे. ज्या कारण भाजपचे जे आता देशाचे प्रधानमंत्री जे आहेत नरेंद्र मोदी, हे चहा विकणारे होते आणि चहा विकणारा माणूस जर पंतप्रधान होत असेल तर त्यांच्या नावानेच एक नमो टी स्टॉल पद्धत करण्याची संकल्पना जी आहे ती भाजपने या ठिकाणी काढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबईत या ठिकाणी नमो टी स्टॉल त्याचबरोबर नमो फूड स्टॉल देखील या ठिकाणी उभे राहणार आहेत. त्याचबरोबर हे जे स्टॉल जे आहेत ते आधुनिक पद्धतीचे असणार आहेत, सौर ऊर्जेवर त्या संपूर्ण चालणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छता हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा असणार आहे. एक विशिष्ट पद्धतीनं झवेरी ग्रुपच्या सहाय्यानं हे स्टॉल जे आहेत ते चालवले जाणार आहेत. एकंदरीतच 2017 निवडणूक आहे, बेरोजगारांची संख्या जी आहे ते मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि कुठंतरी या मतदारांना युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या वतीनं केला जातोय. त्यासाठी हे नवीन नवीन संकल्पना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत का अशी शंका या ठिकाणी निर्माण होताना दिसते. अर्थातच कृष्णात, नवनव्या संकल्पना ह्या एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राबवल्या जात आहेत. बेरोजगारांना कुठेतरी रोजगार उपलब्ध व्हावा ह्याच पार्श्वभूमीवरती किंवा एकूणच त्यांना टार्गेट करून हा सगळा खटाटोप सध्या भाजपचा सुरू आहे असंच बघायला मिळतंय चित्र. एकूणच काय प्रतिक्रिया उमटतात इतर पक्षांकडून? भाजपच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सध्या तत्वता मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे. कारण शिवसेनेचा शिव वडापाव अगोदरपासूनच या ठिकाणी सुरू आहे. परंतु मुंबईत अशा पद्धतीनं सर्वच ठिकाणी अशा प्रकारे जर स्टॉल उभे राहणार असतील, फुटपाथवर उभे राहणार असतील तर आणखी मुंबईकरांना त्रासदायक ठरणार आहे. त्यासाठी कोणत्या जागा दिल्या जाणार आहेत, किती रिकाम्या जागा मुंबईत आता उरल्यात का, त्या महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं एकंदरीतच ह्या जे शिव वडापावला टक्कर देण्यासाठी भाजपनं ही जरी नमो टी स्टॉलची योजना आणली असली तरी मुंबईत त्या कोणत्या ठिकाणी दिल्या जाणार, कारण सर्व फुटपाथ जे आहेत ते अगोदरच जे अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत, त्यामुळं आणखी त्यामध्ये भर पडली जाणार का अशी शंका या ठिकाणी निर्माण होते. नक्कीच कृष्णा, धन्यवाद एकूणच या संदर्भातल्या माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल. पण बघितलं की आता शिववडा कांदे पोह्यांनंतर आता भाजपनं नमो टी स्टॉल उभारण्याचा आणि नमो फूड स्टॉल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये हा एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. आपण बघतोय की आता निवडणूक येते तोंडावरती आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच हा एक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. आणि एकूणच या संदर्भात सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. शिवसेनेच्या शिव वडापाव आणि काँग्रेसच्या कांदे पोहेनंतर आता भाजपचं नमो स्टील मुंबईत येऊ घातलं आहे. या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडलेला आहे. सर, काय नेमकी संकल्पना आहे मुंबईत आता शिव वडापावला तोड देण्यासाठी नमो टी स्टॉल येतोय, काय नेमकी संकल्पना आहे? मुंबईमध्ये अनेक वर्ष आपण पाहतोय की मुंबईमध्ये फेरीवाले बेरोजगार दिवसेदिवस वाढत चाललेले आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेले आहेत, अनेक लोक बेरोजगार आणि हे सर्व मुंबईत येऊ पाहतायत आणि त्यांना उद्योगधंद्याची गरज आहे. मला असं वाटतं की हा मुंबईतला हा बकालपणा त्याच्यामुळे आलेला आहे की ज्या लोक धंदा करतात तर शिस्तीत करत नाहीत, अधिकृतपणे करत नाहीत. म्हणून सुशिक्षित बेरोजगारांसाठी आणि फेरीवाल्यांसाठी ह्या माध्यमातून एक चांगला स्टॉल, अद्ययावत स्टॉल त्यांना द्यावं. अधिकृतपणे स्टॉल्स हे रस्त्यावर उभे राहतील, त्या रस्त्यावर उभे राहिल्यानंतर
त्या बेरोजगाराच्या स्टॉल्सवर 4 ते 5 लोक कामाला असतील आणि त्याच्यामुळे एका स्टॉलमुळे 4 ते 5 लोकांच्या फॅमिली जगू शकतील अशा प्रकारची ही स्कीम आहे. तर मुंबई महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेण्यासाठी आज गटनेत्याच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मी मांडला आणि तत्वतः त्याचा अहवाल येईल, ठराव पास होईल आणि त्यानंतर अधिकृतपणे हा स्टॉल आम्ही देणार आहोत. ह्या निमित्ताने कुठेही बाकीच्या लोकांची मी तुलना करत नाही आहे, अनाधिकृत कुठलाही स्टॉल उभं राहणार नाही याची खात्री देतो. स्टॉल कुणाला दिलं जाणार, मराठी व्यक्ती, उत्तर भारतीय, गुजराती, दक्षिण भारतीय, काय सांगा? मुंबईत असणारा माणूस तो 25-30 वर्ष राहतो, मग तो कोणी असू दे, प्रत्येकाचं पोट आहे, प्रत्येकाला जगायचं आहे आणि ज्याला खरंच उद्योग करायचे आहेत त्या ज्याला गरज आहे त्या गरजवंताला हे स्टॉल मिळतील. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.